16 डिसेंबर रोजी दिलेल्या निवेदनाची अंमलबजावणी न झाल्यामुळे परंडा तहसील कार्यालय येथे टाळे ठोको आंदोलन माहिती अधिकार महासंघ परंडा यांच्या वतीने परंडा येथे जानेवारी 2023 रोजी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ परंडा यांचे परंडा तहसील कार्यालय येथे टाळे ठोको आंदोलन माहिती अधिकार महासंघ परंडा यांनी 16 डिसेंबर 2022 रोजी तहसीलदार परंडा यांना निवेदन दिले होते. 31 डिसेंबर 2022 पर्यंत परंडा तहसीलमधील नायब तहसीलदार व अन्य काही रिक्त पदे भरण्यात यावी, अन्यथा आम्ही तहसील कार्यालय परंडा समोर 2 जानेवारी 2023 रोजी आंदोलन करू असा इशारा देण्यात आला होता. या अनुषंगाने आज माहिती अधिकार महासंघ परंडाच्या वतीने तहसील कार्यालय परंडा येथे आज 2 जानेवारी रोजी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ परंडाच्या वतीने तहसील कार्यालय परंडा येथे टाळे ठोको आंदोलन करत आहे. आंदोलन सुरू असताना तहसीलदार रेणुका दास देवणीकर यांच्याकडून असे सांगण्यात आले की मी तुमचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवलं आहे व ते लवकरच तुमच्या मागण्या पूर्ण करतील. प्रतिनिधी नामदेव मेहर, परंडा. आपल्या परंडा तहसील कार्यालयामध्ये पुरवठ्यामध्ये रेशन कार्ड मधील नावे कमी करणे, नावे वाढवणे व रेशन कार्ड काढण्यासाठी वर्षानुवर्षे परंडा तहसील कार्यालयाकडे जनतेला हेलपाटे मारावं लागत आहे. व शेतकरी यांच्या रस्त्याची प्रकरणं तारीख ते तारीख मागवा तरी शेरवाल साहेबांनी वरिष्ठांकडे आपले निवेदन तत्काळ पाठवावे, जेणेकरून त्यांचे होणारे करून आम्हाला ते करत सहकारी करावे. आम्ही तहसील कार्यालय परंडा यांना दिवसापूर्वी निवेदन दिले होते की तहसील कार्यालयातील रिक्त असलेली पदे त्यामध्ये सध्या परंडा तहसील कार्यालयावर एकच नाही तहसीलदार, त्याच्यावर अतिरिक्त सर्व विभागाचा भार असल्यामुळे आणि लोकांच्या कामासाठी एवढे अडचणी येतात, शेतकरी विद्यार्थी वृद्ध हिरादार लोकांची कामं त्यांना हेल्पटेवर हेल्पटे मारावे लागत आहेत, तरी कार्यालयातील जेवढी पदं रिक्त आहेत तेवढी तात्काळ भरण्यात यावीत. दुसरा पुरवठा विभाग जो ग्रामीण भागाशी आणि सर्व लोकांशी निगडीत आणि जिव्हाळ्याचा असणारा जो राशनधारक आणि राशन वितरक यांच्यामध्ये खंडाजगी होती हमेशाच, काही लोकांना राशन वेळेवर भेटत नाहीत, काही लोकांना येत नाही, तरी तो एक प्रश्न पुरवठा विभागातील अधिकारी. तिसरा विषय असा आहे की जो शेतकऱ्यांशी निगडीत रस्त्यांचा तिचे अनेक वर्षापासून प्रश्न प्रलंबित आहेत, पण ज्यावेळेस त्यांना तारीख दिली जाते त्याच्यानंतर पुढचीच तारीख पे तारीख कुठपर्यंत चालणार हा विषय. त्यांचे आज भरपीक शेतातील भरपिके रस्त्याच्या अभावामुळे तसेच पडून आहेत, त्यांना जाता येता येत नाही. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे, त्यांच्या रस्त्यांचे प्रकरण लवकर निकाली काढून तालुक्यातील गोरगरीब सर्वसामान्य वृद्ध आपण विद्यार्थ्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा हीच आमची तहसीलदार मार्फत माननीय जिल्हाधिकारी यांना विनंती आहे.